नॉनव्हेज लव्हरसाठी सगळ्यात टेस्टी आणि डिलिशियस मासा कोणता असतो? पापलेट. पापलेट बघितलं की भरलेलं पापलेट तर आठवतंच, आणि असं हे भरलेलं स्टफ पापलेट आज आपण परब किचनमध्ये पाहणार आहोत. मी केलेली भरलेल्या पापलेटची रेसिपी. पापलेट आणायला बाजारात गेल्यावर प्रश्न पडतोच की मच्छी शिळी आहे की ताजी? पापलेट ताजे आहेत हे कसे ओळखावे? सोपं की ताजे पापलेट दिसायला पांढरे शुभ्र असतात. दुसरे म्हणजे पापलेटला वरून असं दाबल्यावर घट्ट लागतं. जर थोडंही शिळं पापलेट असेल तर नरम लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा भाग, पापलेट ताजे असेल तर त्याच्या तोंडाकडचा किंवा कानाकडचा भाग थोडासा दाबला की असं सफेद असा द्रव्य बाहेर पडतो. झालं, पापलेट ताजं आहे. भरलेल्या पापलेटला कसे बनवायचे ह्याच्या तयारीला आता आपण लागूयात. त्याचीही सोपी कृती आहे, पण जरा थांबा. भरलेलं पापलेट बनवण्यापूर्वी पापलेट स्वच्छ तर करून या. पापलेट स्वच्छ धुवून घेतल्यावर सर्वात आधी मी विळीचा वापर करून पापलेटच्या बाजूचे पंख आणि शेपूट कापून घेते. त्यानंतर पापलेटच्या एका बाजूने सुरीने अशी चीर देऊन हळूहळू सुरी पापलेटच्या आतील भागामध्ये व्यवस्थित घालून चीर देते. आपण इथे पॉकेट तयार करत आहोत. ह्याच पॉकेटमध्ये आपण मसाला भरणार आहोत. जर पॉकेट बनवणे घरी शक्य नसेल तर कोळीनी न सांगा, त्या व्यवस्थित तुम्हाला भरलेल्या पापलेटसाठी लागणारं पॉकेट बनवून देतील. नाहीतर मी जसे सुरीने कापून पॉकेट बनवते तशा प्रकारेही तुम्ही बनवू शकता. असं थोडं पॉकेट तयार झाल्यावर आपली बोटं आत घालून अशा प्रकारे पापलेटमध्ये असलेला अनावश्यक भाग आपण काढून घेऊयात. आणि पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पापलेट धुवून घेऊया आतून आणि बाहेरून. दोन्ही पापलेट अशा प्रकारे व्यवस्थित आतून आणि बाहेरून स्वच्छ करून झाल्यावर आता मी इथे पापलेटला मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं मीठ, 2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचा आगळ किंवा कोकम रस, किंवा तुमच्याकडे लिंबू असल्यास लिंबाचाही वापर करू शकता. आणि हा मीठ मसाला व्यवस्थित पापलेटला आपल्याला आतील आणि बाहेरून बाजूने चोळून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही लावून घेऊही शकता. लावून झाल्यावर अर्धातच मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूयात. पापलेट मॅरिनेट होईपर्यंत भरलेल्या पापलेटसाठी लागणारं सारण आपण तयार करून घेणार आहोत. हिरव्या वाटण्यासाठी मी इथे थोडी ओली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि किसलेलं थोडंसं ओलं खोबरंही मी घालून घेते आहे. मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून झाली की एका प्लेटमध्ये मी वाटणाची पेस्ट काढून घेते. ह्या वाटणाला मी असेच कच्चं पापलेटमध्ये न भरता थोडंसं फोडणीला देऊन भरणार आहे. गॅस पेटवून एक कढई त्यावर ठेवूयात. याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊयात. तेल थोडं गरम झाल्यावर हिरव्या चटणीच्या वाटणाला फोडणी घालून 3 ते 4 मिनटं अशी ढवळून घेऊयात. ह्यामध्ये मी थोडंसं मीठही घालून घेते, जेणेकरून आपल्याला वाटण बेचव लागणार नाही. व्यवस्थित वाटण ढवळून झाल्यावर गॅस बंद करून वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असा सुगंध येतोय. स्टफ पापलेट मला तयार होताना दिसत आहेत. थांबूयात थोडं आणि परत कृतीकडे वळूयात. थोडं वाटण थंड झालं की दोन्ही पापलेटच्या पॉकेटमध्ये आतपर्यंत व्यवस्थित हे वाटण भरून घेऊया. पापलेट मधोमध वाटण भरताना वरून असा थोडासा दाब देऊन वाटण भरून घेऊयात. वाटण बाहेर येऊ नये याची काळजी घेऊयात बरं का. पापलेटला स्टफ करून झाले की तळायच्या तयारीला लागूया. मी गॅस पेटवून त्यावर माझा पॅन ठेवत आहे. तळण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन घेते. बेसनने काय होते, अहो पापलेटच्या कवरला थोडा क्रिस्पीपणा येतो. नॉनव्हेज म्हटलं की थोडं तिखट हवंच ना, म्हणून तांदळाच्या पिठात थोडासा मसालाही मिक्स करून घेते. आणि तुम्हाला हवं असल्यास थोडासा रवाही तुम्ही मिक्स करू शकता. पापलेट उचलून तांदळाच्या पिठात घोळून घेऊया
घाई नको हां, तवा व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर तेल घालून, तेल गरम झाल्यावर गॅस स्लो किंवा मीडियम फ्लेमवर करून पापलेट तळण्यासाठी ठेवूयात. हे गेले आपले पापलेट तळ्यावर, वरून थोडंसं तेलही घालून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. पापलेटला पलटी मारताना मला असं जाणवत आहे की पापलेट थोडंसं जड आहे, म्हणून 2 चमच्यांचा मी वापर करणार आहे. जर तुमच्याकडे चिमटा असेल तर तुम्ही चिमट्याने पापलेट व्यवस्थित परतवू शकता. माझ्याकडे चिमटा नाही आहे म्हणून मी 2 चमच्यांचा वापर करते. सांभाळून, पापलेट थोडी मोठी आहेत. पापलेट पलटून झाल्यावर पापलेट फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही हां. असं हे भरलेलं पापलेट तयार झालेलं आहे, ते आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. साधं सोपं हिरव्या चटणीतलं स्टफ पापलेट तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा कसं झालं. आणि हो, परब किचन लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.